नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बरेच विद्यार्थी जे आहेत ते आरोग्य विभागाची परीक्षा कधी होणार आहे, आरोग्य सेवकची परीक्षा जी कधी होणार आहे, कारण की आपण यूट्यूब चॅनलवर साधारणतः 80 व्हिडिओ हे आरोग्य विभागाच्या बद्दलचे काय टाकलेले आहेत, त्यामध्ये 40 व्हिडिओ जे आहेत ते संभाव्य प्रश्नपत्रिकेचे टाकलेले आहेत आणि 40 व्हिडिओ जे आहेत ते मागील वर्षीय प्रश्नपत्रिकेमध्ये याच्या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत. तर मित्रांनो, बरेच विद्यार्थी असे कमेंट करतात की सर, आरोग्य विभागाची जी परीक्षा आहे ती केव्हा होणार आहे किंवा त्यांचं काय होणार आहे. तर कारण की त्यांचा अभ्यास झालेला आहे, त्यामुळे साहजिकच आहे त्यांचं म्हणणं. आणि आता जी पशुसंवर्धन परीक्षा आहे ती नुकतीच रद्द झालेली आहे. तर पशुसंवर्धन परीक्षा साधारणतः सगळ्यात जास्त विद्यार्थी 8 ते 10 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी असल्यामुळे ते ताबडतोब घेणं काही एवढं शक्य नाही आहे. त्यासाठी साधारणतः ही जी परीक्षा आहे झाली तर 1 ते 10च्या दरम्यान होऊ शकते किंवा नाही तर होऊ शकत नाही. तर आता जो पुढचा जो परीक्षा किंवा पुढची जी संभाव्य परीक्षा आहे ती आहे आरोग्य विभागाची. आणि आरोग्य विभागाची जी साधारणतः परीक्षा जी आहे त्याच्या ज्या तारखा आहेत त्या साधारणतः पुढील महिन्यामध्ये म्हणजे आता येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये काय ती परीक्षा होऊ शकते. तर त्यासाठी ज्या डेट्स आहेत त्या डेट्सचा जर विचार केला तर हे डेट्स आहेत साधारणतः 9 सप्टेंबर पासून ते 23 सप्टेंबर पर्यंत काय ही परीक्षा काय ह्या होऊ शकतात असं मला एक अंदाज आहे. आणि साधारणतः काय यांनी जो टाइम टेबल आहे तो फिक्स केलेला आहे. आणि परीक्षेचा जो आहे किंवा आचारसंहितेचा याच्यावर कुठलाही असा फरक पडणार नाही, त्यामुळे तुम्ही तुमचा जो आहे तो अभ्यास अजिबात थांबवू नका. तर मित्रांनो, साधारणतः 9 ते 10 तारखेदरम्यान परीक्षा यांचं होणार आहे आणि 1 ते 2 दिवसात काय यांचे अपडेट्सही यायला पाहिजेत साधारणतः आता महापरीक्षा पोर्टलवर. त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. आणि पशुसंवर्धन परीक्षा झाली तर 1 ते 10च्या दरम्यान किंवा 9च्या दरम्यान होणार आहे. आणि त्याच्यानंतर ठरल्याप्रमाणे महापरीक्षा पोर्टल जे आहे ते 9 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत साधारणतः एक्झाम घेत असते. त्यामुळे यांची जे संभाव्य डेट्स आहे ते 10 सप्टेंबरपासून ते 29 सप्टेंबरपर्यंतही कधीही होऊ शकते. आणि 2 ते 3 दिवसात नक्कीच अपडेट्स येणार आहे. अपडेटसाठी आपण आरोग्य विभागासाठी ग्रुप तयार केलेला आहे, त्याची लिंक आहे @@आरोग्य विभाग_chat आहे किंवा _अपडेट म्हणून आपण जर पुढे लावलं किंवा टेलिग्रामला सर्च केलं तरी तुम्हाला काय त्याची जाहीर त्या ठिकाणी अपडेट्स मिळून जातील. आपण व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की व्हिडिओ बघून घ्या, 80 व्हिडिओ आहेत. आणि या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका, कारण की अपडेट्स आणि सर्व तांत्रिक प्रश्न मागील प्रश्नपत्रिका आपल्या टाकलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.